आणि त्यांचं म्हणणं असं आहे की गाडीचा दरवाजा जो जुना होता तो स्क्रॅप मध्ये गेलेला आहे, इन्शुरन्स मध्ये आम्ही चेंज केलेला आहे. इथे आपल्या गाडीला मार होता आणि हे बघा, इथे तुम्ही इथे तुम्हाला दिसत असेल ही अशीच सर्विस होते. आम्हाला माहितच नाही, मला नेले. गुड मॉर्निंग, माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आणि तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा ट्रॅव्हल विथ विंदेश या चॅनलला. नवीन नवीन आमचे व्हिडिओ येत असतात. तर चला, आज व्हिडिओ बनवण्याचे कारण, आम्ही आज चाललेलो आहे ठाण्याला निसानच्या सर्व्हिस सेंटरमध्ये. आज आपल्या गाडीचे 20,000 किलोमीटर पूर्ण झालेले आहेत. तर जाऊया, आता आपण पोचलेलो आहोत भिवंडी बायपासच्या पुढे. आणि आज काय आम्हाला ट्रॅफिक लागलेलं नाही आहे, तर बघूया पुढे पण कसं ट्रॅफिक नाही दाखवते. लवकरच पोचू आणि आता डायरेक्ट तुम्हाला भेटू सर्व्हिस सेंटरला. चला बाय बाय. आज आमचे धनंजय पण आमच्या सोबत आहे, उर्फ जय. आणि मेन म्हणजे सर्व्हिस सेंटरला जाण्याचं कारण आमचं एक आहे, तसं तर 20,000 किलोमीटर आमचे पूर्ण झालेले आहे, जायचंच होतं. पण मेन अर्जंटमध्ये जाण्याचं कारण म्हणजे ह्या पडद्यामागील आपल्याला आहे, तर आम्ही तुम्हाला दाखवू उतरल्यानंतर. आमचं सर्व्हिस सेंटर आता बंद झालंय, दुसरीकडे आम्ही मूव्ह केलंय. आता मी परवा ज्या दिवशी कॉल केलेला त्या रेश्मा मॅडमना, त्यांनी पण सांगायला पाहिजे ना की आता आमचं ठाण्याला नाहीये. सांगितलं नाही तुम्हाला? नाही. विचारते मी सर. हा विचारा ना. आणि मग इथे समोर तुम्ही नंबर लिहून ठेवले, त्यातला एक नंबर तर 9004 8 5 111 दहावा नंबरच नाहीये. काय नंबर लिहिलाय? मला एक फोटो पाठवले या नंबरवर. 9004 8 5 111 8 5 111. मग दहावा नंबर कुठे? दहावा नंबरच नाहीये, अर्धवटच काम आहे सगळी. आता आम्ही टिटवावर नाही इथे आलोय, तर तुर्बेवाल्या गुगलवरनं कॉल केला, तो बोलतो की आता आमचं 4 दिवस लाईट नाहीये. कुठली कार आहे सर तुमची? निसान मॅग्नाइट. आणि काय काम होतं? सर्व्हिस आता ड्यू झालेली 20,000 किलोमीटर झालेले. किती? 30,000? 20,000. 20,000. हा ठीक आहे. मी तुम्हाला हा व्हॉट्सअप नंबर आहे का तुमचा? हो आहे ना. लोकेशन तर मॅडम गुगल वर पण भेटेल आम्हाला, पण ते लोक बोलतात आता येऊ सध्या येऊ नका, 4 दिवस लाईट नाही, मग काय करणार? ते खरं बोलताय, जनरेटर वर चालू आहे, त्यामुळे आम्ही गाड्या कमी घेतोय. पण तुम्ही एवढं लांबून आलाय तर तुमची गाडी मी घ्यायला सांगते, पण आज लगेच मिळणार नाही, कारण तुम्हाला येईपर्यंत 1:30-1 वाजेल. हो तर मग गाडी आज तर नाही मिळणार. आज तर नाही मिळत आलं, आता परत फिरून जायचं परत यायचं, तर आम्हाला पण दुसरी कामं असतात ना मॅडम. ठीक आहे, चालेल. तुम्ही आहात का पण तिकडे? तिथे गेल्यावर अजून ठीक आहे, चालेल. काय नाव आपलं? ठीक आहे. सो बघा, आता आम्ही ते ठाण्याला पोहोचलेलो आहे निसान इटको सर्व्हिस सेंटरला. आणि सर्व्हिस सेंटर आता तुर्ब्याला त्यांचं मूव्ह झालेलं आहे आणि तिकडे त्यांनी आता शिफ्ट केलेलं आहे. तर त्यांनी ऑलरेडी कंपनीवाल्यांचं काम आहे ना की कस्टमरला मेसेज करून किंवा कॉल करून सांगायचं की आता आम्ही सर्व्हिस सेंटर दुसरीकडे शिफ्ट केले आहे दुसऱ्या जागेवर. उगाच आमची फेरी वेस्ट गेली ना, आता त्यांना कॉल केलं, ते नवी मुंबईवाले बोलतात ते ठाणेवाल्यांचं काम आहे. काम कोणाचं पण, ते कंपनीचं काम आहे ना. निसानची गाडी घेते ना आम्ही, काय तुमच्याशी थोडी का आमचं घेणं देणं आहे. तर बघा, ही अशी यांची कामं आहेत. त्यातनं हा बघा, नवीन नंबर चालू झाले सिरीज इंडियामध्ये, 9 आकडी नंबर 9004 8 5 111. पुढचा नंबरच नाही. आणि हा जो नंबर आहे हा पण रॉंग आहे, याच्यामध्ये पण नंबर रॉंग आहे. हा जो आहे 9867575156 आहे, तो ऑलरेडी ॲक्च्युली आमच्याकडे आधी कॉल आलेला होता, त्याच्यामुळे सेव्ह होता, तर आम्ही कॉल करून तिथून कन्फर्म केलं. हे अशी कामं आहेत निसानची. आपण पण मूव्ह होऊया.
तुर्भेकडे, बघूया कसा काय. चला तुर्भेवाले बोलतात आमचे तर 4 दिवस लाईट नाही, मग कसं काय करायचं. मग आमचा टिटवाळा बरा, 4 तास गेली तर जास्तीत जास्त लाईट जाईल, गेली तर गेली पूर्ण दिवस भर जाईल, पण 4 दिवस तर नाही ना जात. आता आपण निसान तुर्भ्याला पोहोचलेलो आहे आणि आपली आता गाडी बघतायत ॲडवायझर, तिथे सांगतील कोटेशन बनवतील त्याप्रमाणे कसं काय गाडीत काम आहे. आणि तुम्हाला मी दाखवलं काल आमच्याकडनं, हे बघा ही गडबड झाली होती काल, थोडंसं पेन झालं आहे. चला आता रिक्षात बसलो आहे आपण, बघाल रिक्षात बसलेलो आहे. आणि तुम्ही विचार करत असाल गाडी कुठे गेली, जाताना गाडीत गेलेली, तर आता गाडी आम्ही टाकली सर्व्हिस सेंटरला. तुम्हाला तो डोअर पण दाखवला कसा डॅमेज झाला आहे तो. आणि गाडी 5 दिवस ते बोललेत, आता बघूया मध्ये सुट्टी आलेत जरा 1-2, त्याच्यामुळे हा आठवडा पूर्णच जाईल वाटतं गाडीच्या ह्याच्यामध्ये. तर बघूया आता कसं काय, तोपर्यंत आपली टू व्हीलर जिंदाबाद. हे एक्सेस वाले बंद पडते 2 किलोमीटर साठी 11 वेळा बंद पडते ती. चला आता परत घराकडे जातो गाडी सोडून, आणि आता आपण आलो ट्रेन मध्ये. खाऊन झालेलं आहे आमचं, पिझ्झा बर्गर, पिझ्झा बर्गर. चला आता आपली गाडी झालेली आहे आणि आता आपण आता गाडी पिक करायला चाललो आहे. चला बघा निसानमध्ये आलेलो आहे आणि लोगो कसा बनवला आहे, एमर्जन्सी 1 दिवसात लोगो बनवून मिळेल निसानवाल्यांकडे. हां सर्व्हिस सेंटर, तुम्हाला तो सर्व्हिस सेंटर पण दाखवणार आहे नवीन, जो थोडं त्यांचं शिफ्टिंग झालेलं आहे ठाण्यावरून तुर्भे, आणि तुर्भ्यावरनं पण थोडंसं पुढे जाता झालेलं आहे, म्हणजे 2 किलोमीटर MIDC मध्ये, तुर्भे MIDC मध्ये गणपती मंदिरच्या बाजूला. आता आपण चहा पितो आहे, निसानवाल्यांनी आपल्याला चहा पाठवण्याची चाललं आहे ना. आता आपण चहा पितो आहे, निसानवाल्यांनी चहा पाहिलं आहे आणि विचारताना विचारलेलं चहा घेणार का कॉफी, पण कॉफी नाही आहे त्यांच्याकडे, विचार कसं आहे. लोकेशन बघा कसं आहे, एकदम मस्त आहे, पूर्ण जंग डोंगर दिसत आहे आणि ढग कसे खाली आहे, डोंगरापर्यंत आलेले आहेत. आणि हा इकडे सर्व्हिस सेंटर आहे, निसानचं सर्व्हिस सेंटर. आपली गाडी येईल इथं, गाडी त्यांनी ॲक्च्युली बाहेर ठेवलेली, पण पाऊस पडतोय तर इन्स्पेक्शन करायचं तर बोललं आतमध्येच घेऊन या, आतमध्येच चेक करू. ओके चला येस येस. अजून गाडीचं थोडंसं वाटतं काहीतरी काम चालू आहे, क्लिनिंग वगैरे चालू आहे. हे एक काम होतं तर ते तर आपलं झालं नाही, आणि आपलं टूअरचं होतं ते झालं, टूअरचं झालं आपलं. त्यांना कॉल केला त्यांना, इथे लागला नाही बरोबर झपट. अरे बघ ही गाडी सर्व्हिस केली बघा, ते बघा ही अशीच सर्व्हिस होते का, प्रॉपर तुम्ही वॉशिंग पण नाही दिली त्या गाडीला. हो खोला स्टेप नाही आहे का बघू, हां स्टेप नाही आहे ना. हां बघा बरं नंतर गाडी गेल्या तुम्ही बोलाल. बघा 26 तारखेला गाडी ठेवलेली, 5 तारखेला तर झालेली आहे, क्लिनिंगचं काम तर अजून तरी नीट झालेलं नाही आहे. याच्यापेक्षा तर आमच्या हॉटेलमधले छोटू लोक नीट साफ करतात क्लिनिंग. अरे तो आतमधलं पॅनल पण नाही, पॅनलचे पण चार्ज. आता ते तुम्ही हे पण अजून केलं नाही भाऊ, तो ते दाखव वर्कशीट काय, ते काय काय काम केले. आता त्यांना गावाला जायला लागेल का, त्यांनी मला पाठवलं ते बोललेले का पूर्ण गाडी खोलणार, आवाज येत, आवाज येत होता ना गाडीत ना, तर तुम्ही तर ते आमचा खोललेला ते लावला नाही अजून, म्हणजे गाडी खोललीच नाही तुम्ही, काय काय केलं नाही. मग ते नाही केले त्या कामाचे कोण पैसे देईल तुम्हाला.
अरे 10 दिवस गाडी ठेवून काय मतलब आहे? नाही पण आता हे कोण करेल काम? हे असंच राहील का? काम आहे तिकडचा कसा आहे बघू दे. सांगितलेलं काय इंटरनल पॅनल आर आर त्याच्यामध्ये पूर्ण गाडी खोलणार, गाडीतले आतमधून पूर्ण खोलणार आणि चेक करणार बाहेरून आतून. ते आतून तर त्यांनी जे आमचं खोललेलं होतं तेच अजून नीट केलं नाही आहे, तेच लावलेलं नाही. 3,500 रुपये त्याचे त्यांनी म्हणजे होतील असं सांगितलं एस्टिमेट. आता बघू काय आहे त्यांचं बिल म्हणजे काय काय चेकअप बाकी फक्त चेकअप डॅशबोर्डचा नॉईस आहे ना, एक चेकअप बाकी आहे तो चेकअप. नाही डॅशबोर्डचा चेकअप माहिती बोललेलं का पूर्ण खोलणार आणि मग तो आवाज पूर्ण परफेक्ट गेला का नाही तो चेक करायचा. नाही खोलला का त्याचं काय काय ते तुम्ही तो आमचा खोललेला आमच्याकडनं खोललेला तोच नाही लावलेला म्हणजे काय याची काय गॅरंटी मग तो तोच कसा खोलला? हा कसा नाही खोलला राहिला? तुम्ही खोलताना पूर्ण खोलला असेल ना इंटरनल पॅनल हा मग तुम्ही तो खोललाच नाही ना. तुम्ही तो पॅनल हेच नाही सर वायर. मी काय बोलतो तो खोलला असता तुम्ही बरोबर तर मग तो लावला असता ना तुम्ही माझा हा लावला मग तो का खुल्ला ठेवला जो आमच्याकडनं खुल्ला होता आधी? मी बोलतो ना आमच्याकडनं तो खुल्ला होता तो तुम्ही मग तो लावला का नाही तुम्ही? हा काय इथून आहे ना सर बघा वायर आहे ना ही वायर फिट होत नाही बघितला दोनदा लावला तो दोनदा ओपन होते तो चेक करायचा बाकी. मी त्यांना बोललो नाही मी काय बोलतो तुम्ही तो हात वायर लागल्यानंतर तिथं त्याच्यामध्ये वायर आहे का कशी त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये एवढी नाही ना वायरिंग मग याच्यामध्ये एकच वायर एक्स्ट्रा आहे ती कॅमेऱ्याची मग तेवढीच एक एक्स्ट्रा तेवढी एवढी लागत नाही ती लॉक्स मध्ये ना सर त्याच्या आत बघा ना काय हा जो इथला जो ब्रॅकेट आहे तो ह्याच्यामध्ये बसतो याच्यामध्ये ते इकडे तुम्ही ऍडजस्ट केलं ते होईल ना पण त्याला त्याला किती वेळ लागतो भाऊ करून दाखवा तुम्ही लागते का दाखवा करून? एक दिवस लागतो दोन दिवस लागतो किती दिवस लागतो समजेल ना मग समजेल ना ते. आम्हाला माहितच नाही मला नेले सरांनी काय सांगितलं नव्हतं ठीक आहे नव्हतो आपल्या गाडीचा हो बरोबर आहे. आता मी काय बोलतो आम्ही त्या निले सरांच्या भरोश्यावर आहे का? आम्ही कोणाला दिली आहे? इटको निसानला दिली आहे ना मग त्याचा इश्यू नाही. आता तुम्ही निले सर मग कालच जॉब सोडून गेले असते मग काय आमची गाडी इथे ठेवली असते तुम्ही मग बंद करू जरा डोर सर गाडी साईड थांब थांब एक मिनिट बाबा अर्जंट आहे का गाडी त्या साईडचा रबर पण निघलाय म्हणजे तुटला ते अर्धा हे बघ या डोरचा पण रबर निघला. तिथं दरवाजा चेंज झालेला आहे त्याचा जुना दरवाजा जो आहे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तो स्क्रॅप मध्ये गेला लगेच. गाडी आम्ही अजून रिसिव्ह नाही केलेली आहे हा गाडी आम्ही अजून रिसिव्ह केलेली नाहीये पण गाडी अजून बघा आमची तिथेच आहे आतमध्ये. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की गाडीचा दरवाजा तो जुना होता तो स्क्रॅप मध्ये गेलेला आहे इन्शुरन्स मध्ये आम्ही चेंज केलेला आहे. माझ्या गाडीचा i20 बॅक डोअर जो हे झालेला आहे डॅमेज झालेला त्यावेळेस त्यांनी आम्हाला त्यासाठी दाखवायला ठेवला जेव्हा आम्ही गाडी रिसिव्ह केली त्याच्यानंतरच त्यांनी आम्हाला तो हे केला त्याच्यामध्ये पण तो इन्शुरन्स मध्ये कव्हर होता पूर्ण ग्लास सहित बॅकचा डोअर हा बॅक डोअर i20 त्यावेळेस त्यांनी दाखवल्यानंतर तो ठेवला त्यांनी दाखवायला का चेंज झालाय नाही झालाय. तुम्ही गाडी आता क्लीन करायला घेतली बरोबर गाडी क्लीन कशी करता तुम्ही ती म्हणजे द्यायला नाही कशी करता पाण्याने करता कशाने करता म्हणजे आतमून आतून कपड्याने वगैरे ना मग तुम्ही गाडी क्लीन करायला घेतलेली ना तुमच्या म्हणण्यानुसार तुम्ही इंटेरियरचं काम केलेलं आहे बरोबर मग त्या इंटेरियरच्या कामामध्ये तो जो आपण निघालेला होता तो येत नाही का पार्ट तो येणार ना मग तो ते त्याच्या पण ध्यानी नाही आला का इंटरव्ह्यूल का हा ओपन काय आहे? आता तुम्ही लावला ना किती वेळात लागला? 5 मिनिटं लागले का 1 मिनिट आपल्याकडे व्हिडिओ आहे किती मिनिटं लागले? आता आपण जाऊन बघू तो खोलतो का बघू त्याला तुम्ही पूर्ण खोलून म्हणजे लावला ना मी काय बोलतो 1 मिनिट मी काय बोलतो
तुम्ही काय बोलले की तो खोलला फक्त त्याची वायर एक जास्त लो हे होती म्हणून ती लागत नव्हतं. बरं, आता तुम्हीच लावला ना, मी लावला का, यांनी लावला, तुम्ही स्वतः लावला ना. मग मी काय बोलतो, हो मी काय बोलतो, मी काय बोलतो, टेक्निशियनला माहित नाही का कसं काम करत, माहित नसतं का वायर कशी, तसंच लावणार नाही का वायरच्या मध्ये थोडी कट करून लावणार त्याला. मग त्याला सांगितलेलं ना ती काम तर अजून बघितली नाही. त्या गाडीच्या खाली एवढा कचरा आहे ते तसंच आहे. म्हणजे काय काम केलंय तुम्ही सांगा. मग तुम्ही आता तो गाडी घेऊन या, गाडी मी आपल्यासाठी काढतो. मग गाडी बाहेर का, गाडी बाहेरच होती ना. मग आणि असं थोडी हा का म्हणजे कशाबद्दल का नाही म्हणजे पण आमच्या गाडी मध्ये काम झालं नाही, आमच्या गाडीच घेतो. हा चला. ग्रीस कोणत्या कंपनीचा वापरता तुम्ही? ग्रीस कोणत्या कंपनीचा वापरता? तो कुठे लावता? नाही लावता का? इथे लावता, इथे पण लावतो. गाडीचा झिरो डेप इन्शुरन्स आहे गो डिजिटचा आणि त्याचे क्लेम चार्जेस हे लावलेत 1036. तुमचं सर्व्हेवर फोन नाही उचलत आहे, हे असे लागतात का नाही लागतात ते पण अजून बघूया. बघा इटको मोटर्स तुर्भे आणि हे आमचं बिल आहे. त्याच्यामध्ये इंटरनल पॅनल रिमूव्ह आणि रिफिटचे चार्जेस लावलेत 3894, जे काम त्यांनी केलंच नाही आहे. इंटेरियर इनरिचमेंट म्हणजे क्लिनिंगचं, डोअर कुशन वगैरे क्लीन करणं ते आम्ही आलो तेव्हा झालेलं नव्हतं. त्यांचं म्हणणं असं होतं की एकदा त्यांनी केलेलं पण त्यांचं सर्व्हिस सेंटर शिफ्ट झालं त्याच्यामुळे ते परत खराब झालं. त्यांनी परत आता करून दिलं म्हणजे आम्ही सांगितलं का करू नका आणि हे त्यांनी नंतर सांगितलं. आणि हे ऑइलचे डोअरचे ग्रीसचे, त्यांचा एक माणूस बोलतो आम्ही ग्रीस लावतो, त्यांचे मॅनेजर बोलतात आम्ही स्प्रे मारतो. तर ते दोन्ही पण दिसत नाही तिथे आमच्या डोअरला, फक्त ग्रीस दिसतो आतमध्ये साईडला लावलेला येल्लो कलरचा. ते त्यांनी सांगितलेलं त्याप्रमाणे पवार म्हणून जे त्यांचे ॲडवायझर होते ते सुट्टीला गेले गावाला, त्याच्यामुळे बोलतात त्यांनी बिल कालच बनवून ठेवलं आहे, काल रेडी करून ठेवलं आहे आणि गाडी आम्ही आज घ्यायला लावलो आहे 5 तारखेला. ठीक आहे 5 आणि वाजले 7:10 आणि बिलची तारीख किती आहे बघू. डिलिव्हरी डेट आहे, डिलिव्हरी डेट 4 तारीख आहे. 1:05 पण दुपारचं. हां डिलिव्हरी 4/19/2023 म्हणजे 1 वर्षापूर्वी 19/4 म्हणजे माझ्या बड्डे जेवण आधी नंतर 10 दिवसानंतर. मग 2023ची म्हणजे मला 1.5 वर्ष गाडी लेट भेटली. Certified that I have taken delivery of my vehicle and work has been done to my entire satisfaction. No, माझं सॅटिस्फॅक्शन नाही झालं पण तरी पण हे जबरदस्ती 2-4 वस्तूंचे पैसे घेतलेले दादागिरीवरून त्यांचे, पैसे कमी होणार नाही. शोरूम त्यांनी आता नवीन केलं त्यांनी बाबा, त्यांची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे माहिती का, त्याची प्रायव्हेट कोण ना बोलतात स्वतःची मालकीची. 4:25 निघाला गेट पास दादा आणि तो वाजले किती 7:48 संध्याकाळचे. यांनी आम्हाला 3 तास बसवून ठेवला, 3-3.5 तास असा टाइमपास. गाडी क्लीन केलेली आहे,
अजून गाडी कोणी नेली पण नाही, फक्त टेस्ट ड्राईव्हला नेलेली. बघू शकता किती छान प्रकारे क्लीन केलेली आहे. जस्ट गाडी सर्व्हिस झाली आहे आणि आम्ही आता घेऊन चाललोय गाडी. बघा किती छान प्रकारे झालेली आहे. आणि हे इंटेरियर जे केलेलं आहे त्याचं काम बघू शकता. हे पण क्लीन होतं तर याला फक्त फडका मारला आहे त्यांनी, बघू शकता. बघा आमच्या गाडी झालेली आहे. बिल पण पेड झालेलं आहे. तुम्हाला दाखवलेलं 4-7 हप्त्याच्या इथलं बिल पेड झालेलं आहे. पण आता अजून एवढे 10-15 मिनिटं आली आहे तर त्यांना चावी नाही भेटत या गाडीची. चावी भेटली तर रिमोट नाही भेटत आहे. बोलतात गाडीला रिमोट नव्हता ते. बोलतात आम्ही देताना तर रिमोट दिलेला. तो सेपरेट होता ज्याला हे होता लावायचा लावायचा पण होता. मग आउटसाइड असल्या का फेकून देता का तुम्ही? थोडी मागे गे गंपू, मागे गे गाडी, मागे गे ना तू, हे मागे मग रिमोट शोध, हे मागे मागे त्याला हलवू नको का नंतर. आता गाडी दिली तर रिमोट ठेवला तिकडे. रिमोट बोलतो त्या शोरूमला सर्व्हिस सेंटरला. मग अशी बोलले ना तो बंद झालाय आमचा पूर्ण. बोलतो बंद झाला आम्ही सगळं याला पाठवला, स्क्रॅपला पाठवलं सामान सगळं हे केला. मग कधी बसून थांबून ठेवला तर वाजले किती. आम्हाला घरी जाऊ का नको जाऊ? मग 7-8 वाजले. 7:30 वाजल्यापासून बिलिंग झालंय 7:45 ला. आता अर्धा 15-17 मिनिटं झाली तरी म्हणतो आता रिमोट गाडीचा रिमोट नाही आहे. तुम्ही गाडीचा रिमोट नाही काय? मग तुम्ही आतमध्ये लॉक लावून गेले मग काय करणार? चार रिमोट कुठे आमच्या गाडीचा? मग कुठे रिमोट आहे? कुठे रिमोट द्या ना. रिमोट का तुम्ही ठेवून घेतला? रिमोट का ठेवला गाडीचा? तुमचं काम आहे ना, तुमच्या ताब्यात दिलं तुमचं काम आहे ना. गाडीला हात लावायला चाललंय. तुझी गाडी आहे का? मग सरांची गाडी आहे. गाडी माझी आहे ना. आता तुम्हाला पेमेंट झालं ना, आता तुमचे काम आहे. मग कशाबद्दल गाडी थोडी गाडी काढायची आहे. मला रिमोट दिल्याशिवाय गाडी काढणार नाही मी. गाडी कशी निघेल? रिमोट पाहिजे मला. रिमोट कसं आहे? रिमोट नाही. पेमेंट सगळं झालंय. दाखवले पेमेंट द्या ना. पेमेंट पण झालंय सगळं. मग तुम्ही नंतर बोला राहू द्या तर नाही भेटत, उद्या येऊन घेऊन जा. मग काय असं थोडी होतो. ऍडवायझर पळाला तिकडनं, आम्ही काय करणार. गाडीचं एक सामान तिकडे ठेवलाय, हे केलंय, अर्धा इकडे ठेवलाय, असं होतो का? आता आम्ही नसता बघितलं तर गेला असता. गाडी तू स्टार्ट केलेली ना का? नाही. त्याने मग कशी केलेली? मग रिमोट शिवाय कशी काय झाली? म्हणजे आमचा त्याचा आवाज येतो तो पण बंद झाला. मग उद्या गाडी चोरीला गेली कोणी हे करून मग कसं करणार? गाडीला आवाज येत होता ना, रिमोट शिवाय गाडी चालू नव्हती होत. आता कशी व्हायला लागली गाडी? मग उद्या गाडी चोरीला गेली तर त्याला कोण रिस्पॉन्सिबल राहील? गाडी पहिले आपण हे विना रिमोटचे हे करायचो तर आवाज येतो ना. गाडी चोरीला गेल्यावर कोण जिम्मेदारी घेईल?
मी बंद केलं असेल काम करण्यासाठी, पण तो आपल्याला प्रॉब्लेम आहे ना मग. उद्या तिकडे जाऊन वाजायला लागला कुठे बाहेर गेलं मग काय करणार, त्याला बंद कसा करणार मग. दरवाजा बनवलाय बघ नवीन, नवीन दरवाजा जो बघा. इथेच गाडीचा डॅमेज झालेला आणि बोलतात नवीन दरवाजा टाकलाय. इटको निसान मध्ये आम्ही आणि हा लेफ्ट साईडचा दरवाजा बघा. बघा याला कुठे काय आहे का, दरवाजा चेंज बिन केला नाही आहे. सर्वेअर पण बोलतो ते काम केले आहे ते बघूया. मी आता त्यांना कंपनीला टॅग करतो काय विषय आहे ते. आता काय करते आता थोडी काय करणार ते, आता तू त्यांना कंपनी यालाच सांगायचा ना. हे दिसतोय ना हे काय, आपण त्यांना विचारलं शिस्तीत तुम्ही दाखवा, तर ते बोलले नाही आम्ही केलं आहे चेंज. हे दिसतोय ना हे बघ, आता हे लॉक करून चालले आहेत. आमची चावी नाही भेटली मग आम्ही कुठून जाणार सांगा. थांबा ना 5 मिनिटं तेच काय. गुड मॉर्निंग. तर आज आहे 6 तारीख 6 सप्टेंबर आणि आपण काल आपली गाडी निसान इफको निसान तुर्बेमधून सर्विस करून आणले आणि आपल्या इन्शुरन्सचं एक क्लेम होतं ते पण करून आले. डुअर चेंज करायचा होता तर ते त्यांचं म्हणणं आहे की डुअर चेंज केलेला आहे त्यांनी. सो बघा तुम्हाला आता दाखवतो लाईट्समध्ये हे बघा. हा त्यांनी त्यांचं म्हणणं आहे की डुअर चेंज केलेला आहे. इथेच आपल्या गाडीला मार होता हे बघू शकता तुम्ही, झूम करून दाखवतो बघा. इथेच आपल्या गाडीला मार होता आणि हे बघा इथे तुम्ही इथे तुम्हाला दिसत असेल पेंट केला म्हणजे. चला डोअर तर व्हाईट कलरमध्ये नसेल आला, ज्या कलरमध्ये आला असेल त्यांनी डोअर केला असं त्यांचं म्हणणं आहे चेंज केला. आणि आता आपल्याला मी तुम्हाला दुसऱ्या साईडचा डोअर दाखवतो जो ॲज इट इज कंपनी फिटिंग आहे, ज्याला काही झालं नव्हतं. हे बघा तुम्ही इथे कुठेही ते असं डॅमेजचं हे नाही आहे की वेल्डिंग मारले किंवा काय असं काय नसतं. हे बघू शकता तुम्ही बॅक डोअरसुद्धा दाखवतो तुम्हाला. बघा बॅक डोअरला पण बघू शकता तुम्ही. सो आता हे निसानवाल्यांनाच माहिती काय त्यांनी केलं आहे. आणि गो डिजिटचं आपलं इन्शुरन्स होतं त्यांनी तर त्यांचं काम केलेलं, त्यांच्या क्लेम आपण केलेलं त्यानुसार. पण आता सर्वेअर आणि जे कंपनीचे इटको निसानचे जे बॉडी शॉपचे वर्कर माणसं जी का होती त्यांनी काय काम केलं आहे, कारण की त्यांच्याकडे डुअर पण नव्हता. त्यांचं म्हणणं असं आहे की डुअर आता त्यांनी स्क्रॅपमध्ये दिला, त्यांनी ठेवायला पाहिजे होतं आम्हाला दाखवायला कस्टमरला की बाबा काय काम केले. प्लस हे बघू शकता तुम्ही इथे पण बघा एक डॅमेज करून ठेवलं. हे डॅमेज होतं पण हे आत होतं, हे त्यांनी आता बाहेर काढून ठेवलं आहे. उगा आल्या का हे आतमध्ये होतं, हे आतमध्ये होतं आणि एवढंच होतं. हे आता त्यांनी साईडचं तुम्ही बघू शकता. तुम्हाला मी पुन्हा जी एक व्हिडिओ आहे
जी आपण शोरूम मध्ये म्हणजे सर्व्हिस सेंटरला गाडी देताना आपण काढलेली, त्याच्यामध्ये ते स्पष्ट दिसते का ते आतमध्ये होतं. चला आता आपण व्हिडिओ टाकणार आहे, तर तुम्ही प्लीज जरा शेअर करा आणि सुचवा काय करू शकतो अजून, आणि निसानलाही समजू द्या की काय नक्की चाललं आहे इथे त्यांच्या सर्व्हिस सेंटरमध्ये. किती घटिया सर्व्हिस ते देत आहेत आणि कशी माणसं ठेवलीत त्यांनी कामाला. इंटेरियरचं काम आहे बघा, इंटेरियरचं काम आहे काम. त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही आधी एक हात करून घेतो क्लिनिंग, आणि त्याच्यानंतर सर्व्हिस जेव्हा असते पूर्ण झाल्यानंतर आम्ही करतो. पण हे काम ॲक्च्युली आम्हाला हे सांगितलेलं की शेवटला होणार सगळ्यात, आणि तुम्ही आल्यानंतर तुम्हाला दाखवू. तर जर तुम्ही करायचं असेल तर तुम्ही करू शकता. त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी बिल एक दिवस आधीच बनवून ठेवलं. असं एक दिवस आधी कोण बिल बनवतो? गाडीत जर अजून काही काम निघालं असतं तर मग काय केलं असतं त्यांनी? आम्ही सांगितलं असतं की हे काम नको आहे मग, किंवा हे काम अजून करायचं आहे.